नमस्कार, मी नितेश कराळे, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आज आपण मराठी ग्रामरचा सर्वात महत्त्वपूर्ण वर्णमालेतला सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक पाहणार आहे, तो म्हणजे स्वर. आणि आपल्या सर्वांचं आपल्या या फिनिक्स अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आपण आज पाहू, आतापर्यंत आपण मागच्या दोन लेक्चरमध्ये मराठी वर्णमाला, वाक्य कसं तयार होते, शब्द कसा तयार होते, ठीक आहे, त्याच्यानंतर अक्षर कसं तयार होते, व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर, ठीक आहे, तयारच होऊ शकत नाही, ठीक आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला शब्द म्हणतात, पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य म्हणतात, हे आपण पाहिलं. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, ठीक आहे, आणि तो टॉपिक आहे स्पेशल वर्णमालेतला स्पेशल टॉपिक पाहू, ठीक आहे. मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहे, ठीक आहे, किती वर्ण आहे, 48. आधुनिक वर्णमालेत 50, दोन इंग्रजीतून या आणि अ स्वराधी आली आहे. क्ष आणि ज्ञ हे मराठी वर्णमालेत येत नाही, ते जोडाक्षर आहे. ते जोडाक्षर कसे आहे हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी तुम्हाला, ते मराठी वर्णमालेत येत नाही. मग मराठी वर्णमालेचे वर्णाचे तीन प्रकार पाहिले, फोडणीचं वरण, दायभाजी आणि साधं वरण, असं होय का नाही डोंबडे हो, ठीक आहे. वर्णाचे तीन प्रकार, स्वर, स्वराधी आणि व्यंजन. त्याच्यातला पहिला प्रकार पाहू आता, वर्णमालेतला पहिला प्रकार, स्पेशली पहिला प्रकार स्वर, ठीक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे भाऊ, ठीक आहे. आणि ह्या पूर्ण चॅप्टरवर ज्याले ह्या चॅप्टर समजला नाही, ठीक आहे, त्याले त्याच्या बापाले दोघाली, ठीक आहे, समोरचा चॅप्टर समजणार नाही. कोणता, संधी, लक्षात ठेवा, ठीक आहे, संधी शिकवायले आपल्याला 15 दिवस लागते भाऊ, एवढं खतरनाक शिकवतो संधी, बंद्या महाराष्ट्रात लेखो, तुम्हाला संधी कोणीच असं शिकवणार नाही. आज पाहू आपण वर्णमालेतला पहिला चॅप, ठीक आहे, वर्णमालेतला पहिला भाग स्वर. का भाऊ स्वर, ठीक आहे, का भाऊ डोंबडे हो स्वर. आता लक्ष द्या, सगळ्यात पहिले स्वराची डेफिनेशन पाहू. कायले स्वर म्हणते, ठीक आहे. मराठी वर्णमालेत एकूण स्वर किती, तर 12. कायले स्वर म्हणते, त्या कालच सांगितलं, मागच्याच लेक्चर सांगितले. मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहे, आधुनिक वर्णमालेत एकूण 50 वर्ण आहे. त्याच्यापैकी जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळायला कुठं लागत नाही डोंबडे हो. जे वर्ण उच्चारताना जीभ मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही, म्हणजे जे वर्ण उच्चारताना जीभ कुठंच लागत नाही जांभाळाले, त्याले म्हणते स्वर. जे वर्ण, गावरानी भाषेत आपली डेफिनेशन आहे, जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठंच लागत नाही त्यांना स्वर म्हणतात. जीभेवर लक्ष ठेवा माया, ठीक आहे, पाहता, ठीक आहे. मग कोणते वर्ण आहे असे, 12 वर्ण आहे मराठी वर्णमालेत, 12 असे वर्ण आहे का 48 पैकी, का जे उच्चारताना जीभ जांभाळायला कुठंच लागत नाही त्यांना म्हणतात स्वर. हा जीभेवर लक्ष ठेवावे, आ, ठीक आहे, नाही मोबाईलचा टार्च मारतो आतमधी, आ हे बा, अ आ हे बा, अ आ, अ आ, अ आ, ई ई ई ई ए, इथून इथून करा, ई ई ई ई ओ ओ ओ ओ ओ ए ए ओ औ ओ औ आहे का नाही, रू ओ रू लू लू काव हे स्वर्भय कायच्यातले, मराठीतले. का म्हणते डेफिनेशन म्हणते, जे वर्ण उच्चारताना जीभ जमाडायले कुठंच लागत नाही त्यांना स्वर म्हणतात. हे झाली आपली गावरानी भाषेतली डेफिनेशन, खड्ड्यात घाला पुस्तकातली डेफिनेशन, समजलं का, खड्ड्यात गेली काही लेन देन नाही आपल्याला पुस्तकातल्या डेफिनेशनशी. आपली डेफिनेशन तयार करायची, पुस्तकातली डेफिनेशन का म्हणते, जे वर्ण उच्चारताना, मराठीतील जे वर्ण उच्चारताना जीभ मुखातील कोणत्याही अवयवाला स्पर्श करत नाही अशा वर्णाला स्वर म्हणतात. वा वा, ठीक आहे. मग दुसरी डेफिनेशन, ठीक आहे, मग जीभ जांभाळायला कुठंच लागत नाही म्हणून हे स्पष्ट उच्चाराचे वर्ण आहे. मग दुसरी डेफिनेशन तयार झाली, स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. मग दोन डेफिनेशन, स्वराच्या डेफिनेशन किती, दोन्ही पाहू. पहिली डेफिनेशन, जे वर्ण उच्चारताना
जे वर्ण उच्चारताना लक्ष द्यावे, जे वर्ण उच्चारताना, जे वर्ण उच्चारताना ठीक आहे जिभेचा कोणताही भाग, ठीक आहे जिभेचा ठीक आहे कोणताही भाग, कोणताही भाग, कोणताही भाग मुखातील स्टँडर्ड भाषेत हां मुखातील, मुखातील ठीक आहे कोणत्याही भागाला, मुखातील कोणत्याही भागाला ठीक आहे कोणत्याही, कोणत्याही भागाला ठीक आहे भागाला स्पर्श करत असेल, ठीक आहे स्पर्श, ठीक आहे कोणत्याही भागाला स्पर्श करत असेल का करत नसेल बे, ठीक आहे स्पर्श करत नसेल, करत नसेल ठीक आहे. जे वर्ण उच्चारताना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे वर्ण उच्चारताना जिभेचा कोणताही भाग मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नसेल ठीक आहे अशा वर्णाला, ठीक आहे अशा वर्णाला दायभाजी म्हणतात, ठीक आहे अशा लक्ष द्यावे, ठीक आहे अशा वर्णाला, ठीक आहे अशा वर्णाला स्वर म्हणतात, स्वर म्हणतात, समजून घ्या का म्हणतात स्वर म्हणतात, ठीक आहे. मग दुसरी डेफिनेशन, ठीक आहे दुसरी डेफिनेशन कायची स्वराची, काय दुसरी डेफिनेशन, स्पष्ट लक्ष द्यावे, स्पष्ट उच्चाराचे, स्पष्ट उच्चाराचे वर्ण, स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर. मग किती स्वर आहे, किती स्वर आहे ठीक आहे किती स्वर आहे मराठीत एकूण स्वर 12, किती स्वर आहे 12 स्वर आहे मराठी वर्णमालेत, किती स्वर आहे 12, ठीक आहे किती स्वर आहे 12, आता लक्ष द्यावे ठीक आहे का म्हणलं मराठी वर्णमालेत किती स्वर आहे 12, ठीक आहे विचारलं मराठी वर्णमालेत एकूण स्वर किती तर 12. मग आता कोणते कोणते आहे लक्ष द्यावे, मराठी ठीक आहे एकूण स्वर किती लक्ष द्या, ठीक आहे एकूण स्वर, एकूण स्वर किती लक्ष द्या, तर एकूण स्वर ठीक आहे एकूण स्वर आहे 12, किती आहे 12. मग 48 वर्ण आहे त्याच्यापैकी 12 स्वर 2 स्वराधीन 34 व्यंजन, मग कोणते हे लक्ष द्या बे कोणते स्वर आहे, ठीक आहे लक्ष द्या बे मग कोणते स्वर आहे, तर आता लक्ष द्या स्वर पाहू, ठीक आहे स्वर पाहू 12 स्वर कोणते लक्ष द्या 12 स्वर कोणते, तर 12 स्वर पाहू आपण 12 स्वर, ठीक आहे. मग अ लक्ष द्या बे अ आ ठीक आहे ई लानी मोठी ओ आ ई ऊचा ऊ ठीक आहे ऊसाचा ऊ लक्ष द्यावे अ आ ई ऊ त्याच्यानंतर रु ठीक आहे त्याच्यानंतर रु ठीक आहे रु ठीक आहे लू ठीक आहे ए लहाने येडक्याचं ये अ आ ई ई उचा ऊ ऊसाचा ऊ ऋषीचा रु रु लू ए ऐ ओ ओ आणि औ 12 स्वर आहे वरच्या लाईनी 6 खालच्या लाईनी 6 ठीक आहे ठीक आहे समजलं का. हे व्हे मराठीतले 12 स्वर ठीक आहे का व्हे मराठीतले 12 स्वर लक्ष द्या अ आ ई ई उ ऊ रु लु ए ऐ ओ औ समजलं का. मग आता लक्ष द्या बे ठीक आहे आता लक्ष द्या मग मराठी वर्णमाले स्वर किती 12, किती स्वर आहे 12 स्वर बे 14 गिवदा नाही लिहायचे डोंबडे हो जन्माला नाही घालायचे पैदा गिवदा नाही करायचं तिथं ठीक आहे ओ नाही तर करा पैदा सवयच आहे तुम्हाला तर अ आ ई ई ठीक आहे अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अमा नाही डुकरे ओ ठीक आहे. मग आता लक्ष द्या त्याच्यानंतर का प्रश्न विचारते तर मी तुम्हाला वारंवार सांगितलं मराठी ठीक आहे मराठी वर्णमालेतला कोणता स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असा प्रश्न विचारते लुप्त होण्याच्या मार्गावर का म्हणलं लुप्त होण्याच्या मार्गावर असणारा स्वर कोणता लक्ष द्या याच्यातला एकमेव लुप्त होण्याच्या मार्गावर ठीक आहे लुप्त किंवा नष्ट दोन शब्द विचारते ठीक आहे लुप्त किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असणारा लुप्त किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असणारा एकमेव लुप्त लुप्त म्हणजे नष्ट ठीक आहे खतम होण्याचा बुडग खंगल हे पेटवाच्याच कामाचं आहे ठीक आहे लुप्त किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर एकमेव स्वर आहे लू कोणता लू ठीक आहे लक्ष द्या बे लू आणि याच्यापासून एकच शब्द जिवंत आहे क्लुप्ती कोणता क्लुप्ती वे डोंबडे हो लक्षात ठेव जा
हे परीक्षेत लय व्या प्रश्न आला आहे आणि याच्यानंतरही परीक्षेत प्रश्न येईन का मराठी वर्णमालेतला एकमेव लुप्त होणारा स्वर कोणता. आणि जर विचारलं का खालीलपैकी कोणते स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे तर मग लिहा ऋषीचा रू आणि लू याचा वापर जास्त होत नाही दिसणार बी नाही तुम्हाला. ठीक आहे वापर कसा होते हे बी पाहणार आहे आपण आता लक्ष द्या. ठीक आहे लक्ष द्या. ठीक आहे वापर कसा होते हे बी पाहणार आहे आपण. ठीक आहे आता अ आ ओ आ ई ऊ रू लू ए ऐ ओ औ. ठीक आहे नष्ट होण्याच्या मार्गावर किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर एक विचारला तर लू लिया एकच शब्द जिवंत आहे क्लुप्ती क्लुप्ती खतम झाला का खतम. ठीक आहे आणि दोन विचारले तर ऋषीचा रू आणि तसे जर ऑप्शन असले तसं जमवा. मी सांगितलं असं नाही जमवता आलं तर कसं जमवाचं समजलं काय. जमवाचे दोन प्रकार सांगितले आणि त्याच्यात का चुकवलं तर पन्नावतोच तुम्हाला धरून नाही तर इथं नेतो बोर धरणात नाही तर महाकायच्या धरणात भुसकाड आली. ठीक आहे लक्षात ठेवा मग आता त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीक आहे तर आता भाऊ याची सर्कस एवढी भारी आहे ना आता लक्ष द्या. ठीक आहे नष्ट होण्याच्या मार्गावर असणारा स्वर कोणता. ठीक आहे नष्ट होण्याच्या मार्गावर असणारा स्वर कोणता मग आता लक्ष द्या. इकडं पहा. ठीक आहे इकडं पहा हे जे ओ आहे आ आहे ई आहे ई आहे ओ देते एक काना आ देते दोन काना पैदा करते हे समोर पाहणार आहे. ई देते इकडून इलांटी लांडी ई देते इकडून इलांटी हे समोर पाहणार आहे. पण ऋषीचा रू आहे हो आपल्याला ऋषीचा रू ह्या आपल्याला बराखडी दिसतच नाही. तुम्हाला काल सांगितलं जर मला अक्षर तयार करायचं आहे अक्षर. ठीक आहे का तयार करायचं आहे अक्षर लक्ष द्या बे अक्षर. ठीक आहे मले लिहायचं आहे लक्ष द्या मल लिहायचं आहे किशोर. का लिहायचं आहे किशोर. किशोर का होय तर किशोर शब्द होय. किशोर का होय बे शब्द होय. किशोर का होय शब्द होय. किशोर शब्द होय आणि याच्यातला की अक्षर होय. मग मले जर किशोरची फोड करायची आहे किशोरची फोड करायची आहे क लंगडी देऊन मग वेलांटी कुणीकडून आहे लहान वेलांटी लहान वे तर मग लहानी द्या क अधिक लहानी. फोडपा फोड कशी होते लक्ष द्या इकडं फोडपा कशी होते. ठीक आहे शब्दाची फोडपा कशी होते. ठीक आहे तर शब्दाची फोडपा कशी होते. ठीक आहे किशोर हे शब्द वय याच्यातलं की अक्षर शो अक्षर अंध्र अक्षर. किशोर या शब्दाची फोड कशी होते क लंगडी मारू दे की अक्षर कसं तयार होते. व्यंजनात स्वर मिसळले मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही. मग क दिकी क दिकी की मग हे लक्ष द्या क दिकी की. ठीक आहे मग शाळेचा श लंगडी मारून त्याला पूर्ण करते मग हे अपूर्ण उच्चाराचे आहे. जीभ जांभाळाले जे वर्ण उच्चारताना जीभ जांभाळाले कुठं नाही कुठं लागते त्याला व्यंजन म्हणते. म्हणून हे अस्पष्ट जीभ जांभाळ लागते म्हणून अस्पष्ट आहे म्हणून लंगडी देऊन लिहिल्या जाते. लंगडी देऊन लिहिली म्हणजे तो अर्धास आहे त्याला पूर्ण करायचा असेल तर स्वर घुसाडा लागते. मग ठीक आहे दोन काना एक मात्रा कोण देते तर ओ देते ओ ह्यावाला ओ. ठीक आहे दोन काना एक मात्रा दोन काना ओ दोन काना एक मात्रा. ठीक आहे मग क अधिक ई श अधिक ओ र र अधिक अ झाली हे किशोरची फोड. असं आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन पाहायचं आहे पण तुम्हाला ऋषीच्या रूची फोड का होते लक्ष द्या हे लय व्या परीक्षेत. ठीक आहे विचारते जर तुम्हाला फोड एखाद्या शब्दाची विचारली तर ते करताच आली पाहिजे. मग हे कशी करायची तेच आपण पाहणार आहे. ठीक आहे किशोर शब्द होय त्याच्यातला की अक्षर वय शो अक्षर वय नृ अक्षर वय अक्षराची फोड अशी केली जाते. अक्षर कसं तयार होते मग हे किशोर का होय अक्षर वय. मग हे अक्षर कसं तयार झालं तर व्यंजनात स्वर मिसळला हे वय व्यंजन आणि हे वय स्वर. पा व्यंजन प्लस स्वर तयार झालं किशोर. हे व्यंजन प्लस स्वर तयार झालं अक्षर. हे व्यंजन प्लस स्वर तयार झालं अक्षर असा खेळ आहे तो. समजलं का व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर. ठीक आहे व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही. मग आता लक्ष द्या आता तुम्हाला सांगतो मग लू पाहिला आणि ऋषीचा रू पाहून घेऊ मग बापूसाहेब उरते 10 डुकरे त्या 10 डुकऱ्याला बी पाहू. ठीक आहे मग आता लक्ष द्या बे. ठीक आहे आता लक्ष द्या. ठीक आहे मग दिसत आहे तुम्हाला आता लक्ष द्या. मग हे असा तयार होते शब्द. का तयार होते शब्द. ठीक आहे मग आता
ठीक आहे. आता ऋषीचा ऋसार मग ठीक आहे, लक्ष द्या बे. आ देते, ओ देते, एक काना आ देते, दोन काना ई देते, इकडून इलांटी ऊ देते, इकडून वेलांटी. ठीक आहे, मग ऋषीचा पा, ऊ देते, ऊ देते, ऊ लहान ऊ देते असा उकार, मोठा ऊ देते असा उकार. ठीक आहे, मग ठीक आहे, ऋषीचा रूप कसा देते जी पण, तर ऋषीचा रूप वता. लक्ष द्या बे, ज्याले हे जमणार नाही, ज्याले हे जमणार नाही त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. लक्ष द्या, ठीक आहे. मग आता पहा, आता उदाहरण पाहू आपण. ऋषीचा रू, लक्ष द्या बे. मग इकडं द्या, इकडं लक्ष द्या. ओ देते एक काना, ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, मग आता आपण पाहू, लक्ष द्यावे. आता आपण बाराखडी, बाराखडी ये अंकलिपी माहिती आहे का, अंकलिपी. ठीक आहे, अंकलिपी ये ना, ह्या अंकलिपीत पाहिलं असेल तुम्ही कसा सत्यानाश राहते. अंकलिपीत ओ आ मग त्याला राय, मग ओ आ मग त्याला राय, को को पासून, को पासून तयार होते को. ठीक आहे, का की कू कू के कै को कौ. बाराखडी, बाराखडीत चौदा खडी नाही म्हणत. ठीक आहे, बारा जर स्वर घेतली असते, बारा स्वर आणि दोन स्वरादी अम आ. ठीक आहे, हे बा ओ आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अम आ, हे तर बाराच आहे. ऋषीचा रू लू नाही आहे त्याच्यात, बाराखडीच म्हणते त्याले, त्याच्यात ऋषीचा रू आणि लू गायब आहे. मग लू पासून तर एकच शब्द आहे, क्लुप्ती. ऋषीच्या रू पासून का तयार होते ते पाहणार आहे, पण पहिले अ आ ई पाहून घ्या. आता लक्ष द्या बे, ठीक आहे, अ, ठीक आहे, अ, ठीक आहे, आ, ठीक आहे, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर मोठी, मग उवाचा ऊ, ठीक आहे, मग उसाचा ऊ, मग त्याच्यानंतर ये, त्याच्यानंतर येडक्याचा ये, ए ऐ ऊ औ आणि अम अम आणि आ. हे दोन स्वरादी आणि हे दहा स्वर. ठीक आहे, बारा स्वर आहे याच्यात, रू आणि लू नाही आहे. हाय का त्याच्यात? नाही आहे का त्याच्यात? मग आता लक्ष द्या, लक्ष द्या, का होय हे? ठीक आहे, का होय हे? लक्ष द्या, का होय हे? तर हे होय स्वर. का होय? स्वर. लक्ष द्या, हे का होय? स्वर. मग त्याचे चिन्ह बे, हे कोणाच पुस्तकात नाही भेटणार, हे आपला रिसर्च आहे, आपला रिसर्च आहे. हे होय स्वर. का होय? लक्ष द्या, हे होय स्वर. हे असं घेतो, ठीक आहे, लक्ष द्या, हे होय स्वर. ठीक आहे, हे होय स्वर. ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, हे होय स्वर, हे होय स्वर आणि हे याचे चिन्ह. मग अ चिन्ह तयार करते एक काना, अ चिन्ह तयार करते एक काना, आ तयार करते दोन काना, लहानी लहानी एकडून येलांटी, मोठी एकडून येलांटी. ठीक आहे, पण त्याच्यानंतर लहान उवाचा ऊ, उवाचा ऊ एखाद्या जर व्यंजनात मिसळला तर उवाचा ऊ तयार करते लहान उकार. ठीक आहे, ए लहान उकार, लहान उकार असा बे, याले उकार म्हणते डोंबडे हो, इथून सोय असन थे बी सांगा. याले काना म्हणते, याले काना म्हणते, याले वेलांटी म्हणते, याले वेलांटी म्हणते, याले उकार, 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 उकार. ठीक आहे, हो म्हणजे बरं राहते सांगितलेलं बरं. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. ठीक आहे, आवाज गिवाज येत आहे? ठीक आहे, उकार त्याच्यानंतर, ठीक आहे, ह्या मोठा उकार. ठीक आहे, मोठा उकार, ऐ एक काना ऐ देते लांबे ऐ वै का, अ आ ई ई उच्चार स्पष्ट पाहिजे, अ आ ई ई ऊ ऊ ये ऐ ये ऐ ये ऐ. ठीक आहे, ह्या ये ऐ ये देते एक काना एक मात्रा, ये देते एक काना एक मात्रा. ठीक आहे, ऐ देते एक काना दोन मात्रा, कैवारी कैवारी, वैशाली वैशाली, थोया. ठीक आहे, ओ ओ, ठीक आहे, ठीक आहे, दोन काना एक मात्रा, दोन काना एक मात्रा. औ, ठीक आहे, औ, दोन काना दोन मात्रा. अम अम, ठीक आहे, अम अम आणि आ आ आ, ठीक आहे, ठीक आहे, लक्ष द्या. ठीक आहे, अम अ अ अ अ, ठीक आहे, असं चिन्ह आहे त्याचं. समजलं? ठीक आहे, समजलं का हे? लक्ष द्या, स्वर. ठीक आहे, स्वर. ठीक आहे, ते त्याचे चिन्ह. ठीक आहे,
ओ देते लक्ष द्या बे, अ देते एक काना, अ देते एक काना, अ देते एक काना, आ देते दोन काना, आ देते दोन काना, लहानी इकडून वेलांटी, लहानी एखाद्या व्यंजनात मिसळला तर इकडून वेलांटी पैदा करते त्याली, लहानी मोठी मोठी, ठीक आहे मोठी, त्याच्यानंतर लक्ष द्या, ठीक आहे मोठी, मग ऊ लहानू लहानू असा उकार, ठीक आहे इकडं माझ्या पायाकडं पहा म्हणजे समजते तुम्हाला, ठीक आहे तर दुरून घ्या लागन, ठीक आहे लक्ष द्या, ठीक आहे दुरून, ठीक आहे आलो का नाही आलो, ठीक आहे तो हो लक्ष द्या, ठीक आहे ओ ठीक आहे आता जमलं, हां ठीक आहे आता लक्ष द्या, ओ ठीक आहे ओ देते एक काना आ दोन काना दोन काना दोन काना, ठीक आहे ई लानी इकडून येलांटी इकडून मोठी इकडून येलांटी इकडून, त्याच्यानंतर 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 ठीक आहे ऊ लानू 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 मोठा ऊ मोठा ऊ मोठा ऊ वाचा ऊ ऊ वाचा ऊ, त्याच्यानंतर ये 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 एक काना एक मात्रा एक काना, ठीक आहे एक काना एक मात्रा ये ये ये, ठीक आहे ऐ एक काना दोन मात्रा एक काना दोन मात्रा एक काना दोन मात्रा ऐ, ठीक आहे ओ ओ ओ ओ ओ बे हे दोन तंगडे ओ दोन काना एक मात्रा दोन काना एक मात्रा ओ दोन काना एक मात्रा औ औ औ दोन काना दोन मात्रा दोन काना दोन मात्रा, ठीक आहे औ दोन काना दोन मात्रा ओम 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 आ आ आ आ असा खेळाय तो, ठीक आहे तर असं पाठ करायला लागते भाऊ तवा भेजात राह तिथे, ठीक आहे मग आता लक्ष द्या, ठीक आहे आता लक्ष द्या, ठीक आहे मग ठीक आहे मग आता हे व्यंजनात मिसळले हे व्यंजनात मिसळले का असं त्याच्यावर त्याला फुलफिल करते कंप्लीट करते का करते कंप्लीट करते, ठीक आहे हे जर व्यंजनात मिसळले का त्याला फुलफिल कंप्लीट करते, मग आता लक्ष द्या 34 व्यंजन आहे तर 34 प्रकारच्या मग त्याच्यात बाराखडीचे ठीक आहे अक्षरं तयार होते, मग क ठीक आहे लंगड्या क मध्ये मिसळलं तर तयार होईल क, ख मध्ये मिसळ्या च मध्ये मिसळ्या झ मध्ये मिसळ्या झबल्याच्या झ मध्ये मिसळ्या का छत्रीच्या छ मध्ये मिसळ्या का मराच्या म मध्ये मिसळ्या कायच्यातही मिसळ्या डोंबळे हो लक्ष द्या, मग आता लय लक्ष द्या मग आता लक्ष द्या, ठीक आहे मग आता मी ठीक आहे मी आता घेतो ठीक आहे क घेतो लंगडी मारून, का घेतो आता क घेतला लंगडी मारून का घेतला क, ठीक आहे तर मग क ह्या लंगडी मारून क अधिक अ हा क अधिक अ तयार झाला मग बंदा क, ठीक आहे तयार झाला बंदा क, मग क अधिक आ तयार झाला का, पाहता फुलफिल आता लंगडी मारून आहेत बे स्वर मिसळल्यावर लंगडी गायब, म्हणून ज्याला टाईप रायटिंग शिकायचे आहे त्याला शिकून घ्या, का लिहायचं असेल तर दोन बटनं दाबा लागते क अधिक आ क अधिक आ तेव्हा टाईप रायटिंग शिकते ते पोट्ट, ठीक आहे क का मग त्याच्यानंतर की की क अधिक लहानी की, ठीक आहे मोठी की लिहायची आहे, ठीक आहे वेलांटी गिलांटी बरोबर लिहायची जशी सांगितली तशी, ठीक आहे वेलांटी गिलांटी का लिहायची, ठीक आहे वेलांटी गिलांटी कशी लिहायची समजलं का, ठीक आहे मग क का की की त्याच्यानंतर लक्ष द्या मग बाबा क अधिक लहानी की, ठीक आहे मग मोठी मोठी की, ठीक आहे मोठी की मग कू 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 असा कू, ठीक आहे मग लहान कू, ठीक आहे लहान कू कुंकवाचं कू कुंकवाचं दुसरा कू, ठीक आहे कू कू त्याच्यानंतर, ठीक आहे त्याच्यानंतर कई, ठीक आहे एके, ठीक आहे त्याने माझा घात केला केलाचा के कैवारीचा कई, ठीक आहे कई को को ठीक आहे कोणतावाचा को, ठीक आहे त्याच्यानंतर कौवा कौवा कम कम आणि का, ठीक आहे असं जेव्हा तुम्ही मिसळता एखाद्या व्यंजनात असं जेव्हा तुम्ही एखाद्या व्यंजनात मिसळता ठीक आहे तर मग ठीक आहे तयार होते असे अक्षरं, हे वय अक्षरं
हे वय अक्षर, का वय खालचे जे तयार झाले मग बाराखडीत, हे वय अक्षर. मग असं ख खा खी खी खू खू खे काही पाठ करून आपण लाज वाटायला पाहिजे. डुकरे हो तुम्हाला लाज का पहिल्या वर्गातले शिकून राहिले हे, ठीक आहे. पंधरावी झाल्यावर कितवी शिकले, पंधरावी, काही लोक याच्यातले सतरावी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डोंबडे हो. म्हणून तर मला असं वाटते का आपटाव का फडाव का डोकसं, ठीक आहे. मग क का की की कू कू की कै को कौ कम का दोन स्वरादी आहे त्याच्यात. बे बाराही स्वर नाही आहे डोंबडे हो, त्याच्यात दोन स्वरादी आहे. काय आहे? दोन स्वरादी आहे. मग ख ख ग ख ख, ठीक आहे. ख खा खी खी खू खू खे खै ख खौ खम खा असेच तयार होईल. ते मी सहिले का, ठीक आहे. मग तसं च चा ची ची चू चू चे चई चो चौ चो चौ चमचा, ठीक आहे. मग झ झा झी झी झू झू झे झई झो झौ झमझा, ठीक आहे. मग ठ टा ठी ठी, ठीक आहे. कोणतं घ्या? ठ टा ठी ठी ठू 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 ठू, ठीक आहे. ठू ठू ठे ठई ठे ठई ठे ठई ठो ठौ ठमठा, ठीक आहे. असा खेळाय थो, ठीक आहे. हे जेव्हा मिसळतो तेव्हा असे चिन्ह त्याच्यात मिसळते तेव्हा तयार होते प्रत्येक अक्षर. समजलं का? हे समजलं तरच अक्षराची फोड करता येते. मग म्हणून ज्या पोट्ट्याला टाईप रायटिंग शिकायचं आहे त्याला जर, ठीक आहे, त्याला जर कैलासवाशी लिहायचं आहे, कैलासवाशी, ठीक आहे, टायपिंग करायचं आहे मराठीत, पहिले दाबा लागते क, तर अर्धास को येते. मग कई करायचं आहे त्याला कई, तर मग दाबा लागते त्याला त्या कीबोर्डवरची याची बटन, तेव्हा तयार होते कई. ह्या 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 ये दाबा लागते, ठीक आहे. कोणता लिहायचा आहे? क दाबा लागते. आणि ठीक आहे, ओ दाबा लागते, ओ ह्यावाला, तेव्हा तयार होते को. समजलं का? असा खेळ आहे भाऊ, ठीक आहे. समजलं का? असा खेळ आहे त्याचा, ठीक आहे. लय सर्कस आहे भारी, ठीक आहे. को कौ कम कावाली, ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग सर, ठीक आहे, लू लू पासून एकच शब्द आहे. ऋषीचा रू उरला ना जी, ऋषीचा रू तो कसा करायचा? ऋषीचा रू जी, तर ऋषीचा रू बी पाहू, ठीक आहे. पाहे दहा गेली तर ह्या अकरा गेला, स्वर किती आहे? बारा. एक उरला ऋषीचा रू. ऋषीचा रू का पैदा करते, त्याची डिलिव्हरी कशी आहे त्याची बी पाहू. सीझर करायची का नॉर्मल करायची? लक्ष द्या. मग ठीक आहे, मग आता पाहू आपण, ठीक आहे. लू का पाहू, ठीक आहे. ऋषीचा रू, आता लक्ष द्या बे. ऋषीचा रू ह्या स्वर आहे, स्वर आहे, अक्षर नाही बे, स्वर आहे. अक्षर होय का? अक्षर कायले म्हणते? कधी नष्ट न होणारे. अक्षर कसं तयार होते? हे अक्षर होय, ठीक आहे. व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय, व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही, ठीक आहे. व्यंजनात स्वर मिसळल्याशिवाय अक्षर तयार होत नाही, हे समजून घ्या. मग आता ऋषीचा रू, बंद्या महाराष्ट्रात कोणीच नाही शिकवणार लेखो असं. बंद्या महाराष्ट्रात, पुण्यात जा का तिकडं मसनात जा मराले, ठीक आहे. चॅलेंज आहे आपलं जर असं शिकवंत, ठीक आहे. मग ऋषीचा रूह कोणतं चिन्ह पैदा करते? तर ऋषीचा रू, ऋषीचा रू, लक्ष द्या बे. ऋषीचा लू, आता बा ह्या ऊ, ह्या ऊ असा उकार, ठीक आहे. लक्ष द्या, ह्या ऊ माझ्या पायाकडं पा, ह्या ऊ लहान ऊ असा उकार, लहान ऊ असा उकार, मोठा ऊ असा उकार. पण पण ऋषीचा रू उलटा उकार, उलटा असा उकार, उलटा उकार. पृथ्वीवाला, पृथ्वीवाला उकार. कोणता वाला? पृथ्वीवाला, ठीक आहे. पृथ्वीवाला उकार पैदा करते, लक्ष द्या. पृथ्वीवाला उकार, ठीक आहे. मग ऋषीचा रू उलटा उकार तयार करते. का तयार करते? उलटा उकार, ठीक आहे. कृष्णा, कृष्णा बे, कृष्णा डुकरे हो, ठीक आहे. कृष्णा त्याच्या स्पेलिंगमध्ये जे इंग्लिशमध्ये लिहिते, इंग्लिशमध्ये कृष्णा लिहायचा आहे, कृष्णा त्याचं स्पेलिंग काही लोक लिहिते के आर यू, ठीक आहे, एस एच, ठीक आहे, एन ए, कृष्णा. चुकलं स्पेलिंग डुकऱ्या, डुकऱ्या चुकलं. हे किस किस ए, हे कृष्ण नाही झालं, हे कुसना झालं, कुसना, ठीक आहे, कुसना कुसना असं नाही झालं, हे असं झालं. स्पेलिंग मिस्टेक, ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक, ठीक आहे. समजलं का? एक हे कृष्णाचं स्पेलिंग, हे कुसना झालं, कुसना डुकरे कुसना. कृष्णाचं स्पेलिंग इथं आय पाहिजे तेव्हा करेक्ट स्पेलिंग होते, दॅट इज कृष्णा. समजलं का? ज्याचा ज्याच्यात उलटा उकार आहे, ज्याच्या ज्याच्यात उलटा उकार आहे, ठीक आहे, ज्याच्या ज्याच्यात उलटा उकार आहे ते असं करायचं, ठीक आहे. मग आता लक्ष द्या. मग मराठीत, ठीक आहे, मराठीत पृथ्वी शब्द आहे, पृथ्वी,
पृथ्वी पृथ्वी शब्द वय पृथ्वी शब्द वय याच्यातली पृची फोड पाबे डोंबड्यो पृची फोड कशी करायची ठीक आहे पृची फोड कशी करायची लक्ष द्या मग पृची फोड ठीक आहे प अधिक ऋ प लंगडी मारून अधिक ऋषीचा ऋ तयार झाला पृू तयार झाला पृू प अधिक लंगडी मारून ऋषीचा ठीक आहे प लंगडी मारून लंगडी काऊन मानलं तुम्हाला सांगितलं जे जे वर्ण उच्चारताना जीभ जांभळा लागते जेवढी व्यंजन आहे क ख ग च छ झ झ ट ठ ड त थ द ध प प ब ठीक आहे ग त्र न न म यर लव श श स ह आणि य हे जे 34 व्यंजन आहे हे बंद लंगडी मारून लिहिले जाते कारण ते अस्पष्ट उच्चाराचे अस्पष्ट काऊन आहे तर जीभ जांभळायला लागते मग ह्या प अस्पष्ट आहे त्याने पूर्ण केला ऋषीचा रू प अधिक ऋषीचा रू तयार झालं प्रू त्याच्यानंतर ऋषाली ऋषाली नाही तर वृक्ष घ्या काही बी घ्या वृक्षचा रू ऋषालीचा रू ऐकाने मग व का होईन बे फोड ऋषालीची फोड व अधिक ऋषीचा रू व अधिक ऋषीचा रू समजलं का आत्ता जमला गेम ऐकाने सर जमलं 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 आता एक नंबर जमलं ठीक आहे मग पृथ्वी जेवढी उलटी उकार आहे उलटी उकार पैदा करते ऋषीचा रू ऋषीचा रू उलटे उकार पैदा करते का पैदा करते उलटे उकार ठीक आहे असा गेम आहे ऋषीच्या रूचा ठीक आहे मग ऋषीचा रू उलटे उकार पैदा करते ठीक आहे त्याच्यानंतर सृष्टी ठीक आहे वृक्ष सृष्टी सृष्टीचा सृू ठीक आहे का होईन फोड्याची सच्याचा स अधिक ऋषीचा रू ठीक आहे असं आहे ठीक आहे असा गेम आहे बंद्या महाराष्ट्रात साले हो आपल्यासारखं कोणी शिकवणार नाही शिवा देऊ देऊ ठीक आहे चॅलेंज आहे आपलं ठीक आहे मग ठीक आहे मग अशी हे ऋषीच्या रूची फोड आहे ठीक आहे अजून भरपूर शब्द आहे अजून भरपूर शब्द आहे ठीक आहे मी तुम्हाला दोन तीनच एक्झाम्पल घेतले जेवढे उलटे उकारवाले शब्द आहे ते उलटे उकारवाले शब्द त्याची फोड अशी होते ठीक आहे कशी होते अशी होते ठीक आहे मग ऋषीचा रू तयार करते उलटा उकार का तयार करते उलटा उकार समजलं का ठीक आहे समजलं का हे असा खेळ आहे ठीक आहे असा खेळ आहे भाऊ ठीक आहे तर आता लक्ष द्या बढिया बंद्या जगात म्हणते पोटते ठीक आहे बंद्या जगात नाही रे आपल्यासारखं जगागिगात असं कोणी ठीक आहे आता लक्ष द्या मग असा गेम आहे याचा ठीक आहे मग पा स्वर कायले म्हणते जे वर्ण उच्चारताना जीभ जांभळाले ठीक आहे कुठं नाही कुठं लागते का कुठंच लागत नाही जे वर्ण मराठीतले उच्चारताना जीभ मुखातील कोणत्याही भागाला स्पर्श करत नाही त्यांना काय म्हणतात स्वर म्हणून हे स्पष्ट उच्चाराचे आहे जीभ लागत नाही म्हणून स्पष्ट उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर किती आहे 12 आहे किती आहे 12 अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ नाही अमा नाही रु आणि लु अ आ इ ई उ ऊ रु लु ए ऐ ठीक आहे हे असेच पाठ करायचे अ आ इ ई उ ऊ रु लु ए ऐ ओ औ याच्यातला एकमेव लुप्त होण्याच्या मार्गावर आहे एकच शब्द आहे लूपासून तयार होतो क्लुप्ती आणि ऋषीचा रू मग का तयार करते लक्ष द्या कोणतंही अक्षर तयार व्हायचं आहे मराठीत अक्षर तर त्या अक्षर तयार होते व्यंजनात स्वर मिसायला लागते व्यंजनाले कम्प्लीट करते व्यंजनाले फुलफिल करते स्वर म्हणून स्वर पैदा करते अ तयार करते एक काना आ तयार करते दोन काना ऊ तयार करते असा उकार ला मोठा ऊ असा उकार ठीक आहे त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला ठीक आहे ऊ उकार तयार करते लहान ऊ असा मोठा ऊ असा उकार ठीक आहे मग ये एक काना एक मात्रा ठीक आहे एक काना एक मात्रा ऐ एक काना दोन मात्रा ओ दोन काना ठीक आहे एक मात्रा औ दोन काना दोन मात्रा अम आणि आ असा खेळ आहे त्याचा ठीक आहे हे झालं आजचं स्वर संपलेले नाही अजून उद्या स्वरावर लेक्चर घेऊ जर उद्या मी मांडवेला गेलो तर लेक्चर होणार नाही जर नाही गेलो तर होईन ठीक आहे तर आता लक्ष द्या नोटिफिकेशन पाठवतोच ग्रुपवर अपडेट राहत जा फक्त ठीक आहे आपल्या व्हॉट्सअपच्या जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं ठीक आहे तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा ठीक आहे आवडलं तर सांगा काय नो जबरदस्ती समजलं का तर पहा ठीक आहे जमलं स्वराचे प्रकार पहायचे आहे ते उद्याच्या लेक्चरले पाहू स्वराचे प्रकार ठीक आहे भाऊ प्रत्येक परीक्षेत प्रश्न येणारा टॉपिक आहे ओके
तर याच्यानंतर आपण लेक्चर पाहणार आहे आगामी रॅम्पीएची राज्यसेवा आणि कंबाईंड PSI STI ग्रुप बी, ठीक आहे, या परीक्षेचा अभ्यासाचं नियोजन कसे करावे लगेच, ठीक आहे. तर चला भेटू लगेच 10 मिनिटात, ठीक आहे. कसं येत आहे रे हे.